पालघर जिल्ह्यातील झुंडबळी हत्याकांडाला आज शुक्रवारी 1 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे या घटनेच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. मुलं पळवणारी टोळी गावात दाखल झाल्याच्या संशयावरून प्रशुबद्ध जमावानं 3 साधूंची अमानुष मारहाण करत हत्या केली होती. या घटनेच्या वर्षपूर्ती निमित्त भाजप तसेच काही हिंदूवादी संघटना काही ठिकाणी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. मुंबई भाजप आमदार राम कदम हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासमोर जाऊन आंदोलन केलं. तेरावा होईल आमच्या साधूंना हत्या करण्यात आली, या सरकारचा तेरावा लवकर घालू. अरे एवढं फळ जर पालघरमध्ये वापरलं असतो तर आमच्या साधू आले असते. आमच्या साधूंची हत्या करण्यात आली. उद्धव ठाकरे तुमच्या सरकारचा तेरावा होईल, साधूंना न्याय द्या, हिंदुत्वाचा गळा चिरताय. बाळासाहेब ठाकरेंना तरी स्मरण करा आणि या भगव्याची लाज राखा, भगव्याची लाज. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज मुंबईमध्ये आंदोलन केले. या हत्याकांडाला 1 वर्ष पूर्ण होत असल्यानं आचार्य तुषार भोसले शुक्रवारी पालघरच्या गडचिंचले या गावात जाऊन त्या साधूंना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. नाही, या सरकारची दडपशाही चाललेली आहे. म्हणजे आज आपण बघाल की आम्ही किती शांततेत आंदोलन करत होतो. आम्ही हजारोच्या संख्येनं हिंदुत्ववादी विचाराची लोक घेऊन या ठिकाणी जमू शकलो असतो, परंतु आमचे पक्षाध्यक्ष चंद्रकांत दादा आणि देवेंद्रजींनी यांनी सांगितलं की आपल्याला कोरोनाच्या संकटात आपल्या भावनाही गेल्या पाहिजेत, न्यायी मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण कायद्याचं पालन करत गर्दी न जमवता आपला आवाज त्या ठिकाणी उठवा. आणि त्याच पद्धतीनं आम्ही केवळ दोघे, आमच्या अध्यात्म आघाडीचे प्रमुख तुषार भोसले आणि विरोधी पक्ष नेता म्हणून पक्षाचा म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि अत्यंत शांततेने, कारण आमच्या महात्मा गांधीजींनी संपूर्ण जगाला शांततेच्या आंदोलनाचा एक वेगळा मंत्र दिला. आणि शांततेच्या आंदोलनामध्ये हिंसक आंदोलनापेक्षा प्रचंड ताकद आहे. आणि मग त्याच अहिंसेच्या मार्गाने आज आम्ही शांतपणे या ठिकाणी बसलो. सरकारचं लक्ष वेधलंय आणि या प्रकरणात लवकरात लवकर न्याय्य कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि या यंत्रणेवर आमचा विश्वास नाही, कारण पहिल्या दिवसापासून पोलिसांचा तपास भरकटवण्याचंच काम सरकार करतंय. आणि मग जे या ठिकाणी तपास भरकटवतात, चार्जशीट चुकीच्या पद्धतीची फ्रेम होते, त्या ठिकाणी स्टेटमेंट रेकॉर्ड केलेल्या चुकीच्या आहेत, अजूनही काही जण मोकाट आहेत, तर या सगळ्याचं एक त्रयस्त एजन्सीच्या मार्फत पर्दाफाश होण्याची आवश्यकता आहे. आणि त्याकरताच लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गानं आज उपोषणाला बसलो होतो.